निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक वर्ष 2022-23 बजेट सादर केलं. दरवर्षी बजेटमध्ये आपल्या हिताचं काय याच्याकडे सामान्यांचं लक्ष लागलेलं असतं. या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे. 2022-23 साठी 10.68 लाख कोटी रुपये भांडवली खर्चावर आधारित हे बजेट आहे. या आर्थिक वर्षात GDP म्हणजेच विकास दर 9.27% वाढेल असा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलाय. या अर्थसंकल्पातून आपल्याला वेगळं काय मिळणार हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी निशा हिंगे वास्तव कट्ट्यावर आपलं स्वागत करते. सध्या जगभरातच वेगवेगळ्या प्रकारची डिजिटल चलन म्हणजेच क्रिप्टो करन्सीज आपल्याला बघायला मिळतात. या यादीमध्ये आता भारताचा देखील समावेश असणार आहे. 2023 आर्थिक वर्षापासून भारतीय रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सुरू करण्याच्या तयारीत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून हे चलन तयार केले जाणार आहे. डिजिटल चलनामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आपण 5G सेवा सुरू होण्याबाबत आतापर्यंत चर्चा ऐकल्या आहेत. भारतात मोबाईल नेटवर्कची 5G सेवा कधी सुरू होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. 2022-23 या आर्थिक वर्षात ही सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी डिजिटल विद्यापीठाची घोषणा देखील केली आहे. देशभरात गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा कॉलेजमधील वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यमातून अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांनाही झाली आहे. याच अनुषंगाने आता देशभरात डिजिटल विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहेत. 1 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठाअंतर्गत 1 Class 1 TV चॅनल ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर करदात्यांना त्यात आपल्याकडून काही चुका झाल्याचं दिसून येतं, मात्र त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे आता अशा चुका सुधारण्यासाठी त्यात बदल करण्याची संधी या बजेटमधून देण्यात आली. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतरही आता त्यात बदल करणे शक्य होतंय. डिजिटल भारताकडे आपण वाटचाल करत असलो तरी अजूनही अनेक गावांमध्ये इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही. याचा विचार करून 2025 पर्यंत प्रत्येक गावात इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. त्या दृष्टीने भारत नेटद्वारे ऑप्टिकल फायबरसाठी कंत्राट देणार आहे. त्यानंतर या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आता ड्रोन वापरण्याची परवानगी देण्यात आली. पिकांच्या देखरेखीसाठी शेतकरी ड्रोनचा वापर करू शकतात आणि यामुळे पिकांचं संरक्षण करणं शेतकऱ्यांना सोपं झालंय. परिणामी पिकांचं होणारं नुकसान देखील यामुळे टळणार आहे. आपल्या भारत देशात बेरोजगारी ही अतिशय मोठी आणि सर्वसामान्यांना भेडसावणारी समस्या आहे. कोरोनाच्या कचाट्यात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे येत्या 5 वर्षात 60 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. प्रदूषण आणि इंधनाचा तुटवडा आणि महागाई या सर्व बाबी लक्षात घेता आता ई वाहनांना चालना देण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन करण्याऐवजी बॅटरी अदला बदल करता येईल अशी व्यवस्था यासाठी केली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत 48,000 कोटींची तरतूद करण्यात आली. मध्यम वर्ग आणि गरीब कुटुंबांना घरे मिळावी यासाठी योजनेतून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच खाजगी बिल्डरशी देखील या योजनेतून चर्चा केली जाणार आहे. दरवर्षी दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्यावर सरकारचा भर असतो. वेगवेगळे अपंगत्व असलेल्या व इतरांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना एकरकमी रक्कम देण्यात आता येणार आहे. यासाठी असलेल्या अटी आणि तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 2022-23 बजेट बाबत आम्ही दिलेली माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि पाहत रहा वास्तव कट्टा द रियालिटी प्लॅटफॉर्म.